नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की हा उपाय केल्याने आपली सर्व अडलेली कामे होणार आहेत। बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं असं काही काम अडून बसतं, अशा काही अडचणी येतात की खूप प्रयत्न करूनसुद्धा आपले ते काम एक प्रयत्न करून होत नाही। असे होत असेल तर मित्रांनो, वास्तुशास्त्राचा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करून पहा। यासाठी तुम्हाला फक्त एक मूठभर मीठ लागणार आहे, खडा मीठ। हे मीठ आपल्याला घ्यायचे आहे आणि आपल्याला ते टॉयलेटमध्ये टाकायचे आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे। टॉयलेट जर आपल्याकडे नसेल तर आपण एखाद्या आपल्या बेसिनमध्ये किंवा एखाद्या बकेटमध्ये टाकू शकता। उपाय कसा करायचा आहे, शास्त्र काय सांगत आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। त्याच्या आधी आपल्याला हात जोडून डोकं आपटून विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। मित्रांनो, अगदी पुरातन काळापासून मिठाचा उपयोग नजर उतरवण्यासाठी केला जात आहे। तुम्हाला माहीत असेल की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला लहान बाळाला नजर लागते, त्या त्यावेळी त्याची आई असेल किंवा त्याची आजी असेल, ते बाळाची नजर उतरवण्यासाठी मीठ वापरतात। आणि तुम्ही पाहिलंच असेल की खूप रडणारं बाळ, किरकिर करणारं बाळ अगदी काही मिनटात शांत होतं, म्हणजेच त्याची नजर उतरवली जाते। तसं तर मिठाचा महिमा खूप मोठा आहे, पुरातन काळापासून आपण मीठ वापरतो आहे। मित्रांनो, आज आपण मिठाचा वापर कसा करावा जेणेकरून आपली अडलेली कामे पूर्ण होतील, की आपण खूप प्रयत्न करतो आहे काम होत नाही आहे। मित्रांनो, त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या घरात जे तुम्ही मीठ ठेवलं आहे, हे मीठ जर प्लॅस्टिकच्या भांड्यात असेल, प्लॅस्टिकच्या बरणीत असेल, तर ते तुम्ही त्यामध्ये ठेवू नका। मीठ हे कधीही प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवायचे नसते। मीठ ठेवण्यासाठी काचेचीच बरणी वापरा, काचेचं कंटेनर वापरा, काचेचं कोणतंही भांडं आपण वापरू शकता। प्लॅस्टिकमध्ये ठेवलेलं मीठ हे तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवत असतं, हे लक्षात असू द्या, आणि त्यामुळे सुद्धा कदाचित तुमची कामे अडली जात आहेत। मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्हाला जर असं वाटतंय की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि म्हणून तुमच्या कामात अडथळे येत आहेत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात, अगदी कोणत्याही कोपऱ्यात एक बाऊल घ्या, वाटी घ्या आणि त्यामध्ये आपण मीठ ठेवायचं आहे। कोणत्याही कोपऱ्यात मीठ ठेवू शकता आणि ते ठेवल्यानंतर कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारच्या दिवशी हे मीठ आपण वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे। किंवा आपल्या घरात जर टॉयलेट असेल तर त्या टॉयलेटमध्ये देखील टाकू शकता, ते नसेल तर बेसिनमध्ये टाकले तरीही चालेल। आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम हे मूठभर मीठ करत असतं। अतिशय साधा सोपा उपाय आहे। आपल्याला जर ते शक्य नसेल किंवा त्याबरोबर आपण दुसराही एक उपाय करू शकता की आपल्या घरातील फरशी पुसताना, जी आपण फरशी साफ करतो, ही फरशी पुसताना त्यामध्ये आपण एक दोन चमचे मीठ नक्की टाका त्या बकेटमध्ये आणि मग तुम्ही पोछा मारू शकता, फरशी पुसून घेऊ शकता। यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते। आपल्या घराला जर कोणाची नजर लागली असेल, एखाद्या वाईट आत्म्याचा वावर जर त्या ठिकाणी असेल, तर त्या वाईट नजरेपासून, वाईट शक्तीपासून आपला बचाव होत असतो। मित्रांनो, जी गोष्ट घराची अगदी तीच तुमच्या दुकानाला सुद्धा लागू होते। तुमचं दुकान असेल, ऑफिस असेल, बिझनेस करण्याचं जर तुमचं एखादं ठिकाण असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फरशी पुसताना त्यामध्ये मीठ वापरू शकता। जी नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे आपल्या कामावर देखील परिणाम होत असतो। तुमच्या घरात जर लहान बाळ आजारी पडलं असेल तर त्याची नजर नक्की उतरवा, त्याचा देखील तुम्हाला फरक जाणवेल। तर अगदी थोडक्यात ही माहिती मी तुम्हाला सांगत होतो। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन। धन्यवाद।